मला असं वाटतं हा वारसा जपणं, तो पुढे नेणं, हे या नाट्यसंगीताचं, या शास्त्रीय संगीताचं प्रथम हे असावं. एकच प्यालामध्ये गडकरी मास्तरांनी एक फार सुरेख वाक्य लिहिलं आहे. खरं म्हणजे दारूबंदीवरती ते नाटक त्यांनी लिहिलं होतं. त्याच्यामध्ये सुधाकर असं म्हणतो की दारूची सवय सुटण्याचा काळ, दारूची सवय सुटण्याचा काळ किती महत्त्वाचं आहे बघा. पुढची लाईन गडकरी मास्तरांची, दारूची सवय सुटण्याचा काळ तो लागण्यापूर्वी काय तो असतो. तसं मला असं वाटतं संगीताचं आहे, नाट्यसंगीताचं. हे व्यसन एकदा लागलं ना की ते सुटत नाही, त्यामुळे नाट्यसंगीताचं व्यसन सुटण्याचा काळ तो लागण्यापूर्वी काय तो असतो. ज्यांनी एकदा आयुष्यात नाट्यसंगीत ऐकलं, ज्यांनी शास्त्रीय संगीत ऐकलं, तो या नशेत आणि या व्यसनामध्ये वाहून गेला. पुढच्या ज्या नाटकातलं गाणं मंजुषा गाणार आहे, त्या नाटकाविषयी तुम्ही चित्रपट पाहिला असेल, तुम्ही वाचलं असेल, तुम्हाला माहिती असेल. त्या नाटकाचा जेव्हा शुभारंभाचा प्रयोग झाला, संगीत मानापमान हे नाटक, त्याच्या आधीची जी नाटकं होती ती ऐतिहासिक किंवा पौराणिक कलाकारांवरती किंवा पौराणिक कथेवरती आधारित नाटकं होती. हे नाटक किंवा त्या काळात आलेलं संगीत शारदासारखं नाटक असं होतं की जे सामाजिक बाज जपणारं नाटक होतं. मानापमानचा शुभारंभाचा प्रयोग होता आणि बालगंधर्वांची मुलगी हिरा, तिचं निधन झालं, 2 वर्षाची मुलगी. ते निधन झालं तरीसुद्धा पुन्हा एकदा आपले अन्नदाते मायबाप प्रेक्षक खूप लांबून लांबून आपलं नाटक पाहायला आलेत, त्यांना विनमुख कसं परत पाठवायचं म्हणून मुलीचं दफन न करता, तिला अग्नी न देता हा माणूस तसाच इथे रंगमंचावरती उभा राहिला. तो शुभारंभाचा प्रयोग त्यांनी सादर केला आणि असं म्हणतात, असं ऐकलंय की त्यातल्या अनेक गाण्यांना त्यांना वन्स मोर मिळाल्या. एका गाण्याला तर 16 वन्स मोर त्यांना मिळाले आणि त्यांनी ते घेतले आणि मग त्यांनी घरी जाऊन जे काही संस्कार होते त्यांच्या मुलीचं ते केले. असं हे नाटक आणि असं हे कलावंत. त्या काळात हे नाटक अनेक कलावंत करत असत, बालगंधर्व करत असतच, केशवराव भोसले करत असत, दीनानाथ मंगेशकर करत असत. या नाटकाचा साधारणपणे 1920 ते 1921 या काळामध्ये एक संयुक्त मानापमान असा प्रयोग झाला होता. इथे अनेक तरुण मंडळी हजर असतील. बालगंधर्व आणि केशवराव भोसल्यांची लोकप्रियता किती होती हे सांगण्यासाठी मी उदाहरण देतो आहे की आजच्या काळामध्ये जर शाहरुख खान आणि सलमान खाननी एकत्र पिक्चर केला तर त्याचं जे होईल ते त्या काळात केशवराव भोसले आणि बालगंधर्वांनी एकत्र नाटक करण्यासारखं होतं, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त होतं. पुन्हा एकदा मी गणिताकडे येतो. 10 रुपये सोनं असण्याचा काळ या नाटकाचा संयुक्त मानापमानचा प्रयोग केला गेला. तो लोकमान्य टिळक गेल्यानंतर टिळकांच्या नावाने स्वराज फंड या फंडाच्या निर्मितीसाठी किंवा त्या फंडातनं पैसे मिळवण्यासाठी या नाटकाची तेव्हा प्रयोग केला गेला आणि त्याचं तिकीट होतं 100 रुपये, जेव्हा 10 रुपये तोळा सोनं होतं. आणि जसं आजच्या कार्यक्रमाची तिकीटं 2 तासात संपली, तसंच त्या संयुक्त मानापमानाची तिकीटंसुद्धा तासाभरात संपली आणि 20,000 उत्पन्न लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य फंडासाठी दिलं गेलं. असं त्या संयुक्त मानापमान किंवा त्या मानापमानमधलं गीत गाण्यासाठी मी मंजुषाला विनंती करतो. खरा तो प्रेमा ना धरी लो